नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लॉक अनलॉक, मिशन बिगिन अगेन, जनता कर्फ्यू, या सगळ्यामध्ये सध्या आपलं कुठेतरी अटकलेलं, कुठेतरी पुढे जाऊ पाहणारं आपलं हे आयुष्य. करोनाच्या, कोविड-19 पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे आणि एकीकडे इकॉनॉमीचा ग्राफसुद्धा हा खाली खाली जाताना आपल्याला दिसतो आहे. कुठेतरी धडपड सुरू आहे, त्या सगळ्या ग्राफला वर उचलायची आणि आपली व्यावहारिक बाजू ही प्रत्येकाच्या आयुष्याची सांभाळायची. ही सगळी कसरत करत असताना मात्र नेमकं आपल्याला कसं जपावं आणि कसं पुढे जावं याबाबतही अनेक लोकांच्या मनात खूप सारे संभ्रम आहेत. या संभ्रमांविषयी, त्यामधनं निघणाऱ्या मार्गांविषयी आणि आजकाल जे बोललं जात आहे त्या न्यू नॉर्मलविषयी बोलणारा आजचा हा कट आहे. काय आहे हे न्यू नॉर्मल? आपण सगळ्यांकडनंच ऐकतो आहे की आपल्याला आता करोनासोबत जगायला शिकलं पाहिजे. त्या करोनासोबत जगायला शिकायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आपल्या ज्या असलेल्या पद्धती आहेत, आपल्या ज्या हॅबिट्स आहेत, त्या आपल्याला कशा बदलाव्या लागणार आहेत? अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आपल्या विचारांपर्यंत, आपल्या आचारांपर्यंत हे सगळे बदल आपल्याला कसे आत्मसात करून ते कसे आपल्या सवयींमध्ये परिवर्तित करावे लागणार आहे, त्याच्यासाठी आपली मानसिकता आपल्याला कशी बदलावी लागणार आहे, या सगळ्याविषयी चर्चा करणारा आजचा हा कट्टा. देशदूतनी नेहमीच एक पुढाकार घेतलेला आहे की समाजामध्ये होणाऱ्या घटनांविषयी आम्ही जनजागृती करत असतो. जानेवारी महिन्यात आम्ही सामाजिक भान नावाचा उपक्रम घेऊन आलो होतो, ज्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू केली होती की आपल्याला जगताना आपल्या अवतीभोवतीचं भान कसं राखलं पाहिजे. मग त्याच्यात कचरा करू नका, थुंकू नका, रांगेत उभं राहा, अन्न वाया घालवू नका, असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही तुमच्यासमोर वारंवार येत होतो. आता आम्ही एक नवीन अभियान सुरू केलं आहे, ते या न्यू नॉर्मलविषयी आहे, ते जगण्याच्या नवीन तंत्राविषयी आहे. आमच्या दैनिकाच्या पहिल्या पानावर आम्ही रोज एक असा मजकूर देतो, अशा एक्सपर्टकडनं देतो की जे आपल्याला हे तंत्र शिकवणार आहे. हा कट्टा आजचा जो आहे त्याच अभियानाचा एक भाग, जगण्याचे नवीन तंत्र. हे तंत्र कसं आत्मसात करायचं याविषयी जाणून घेणार आहोत काही आपल्या एक्सपर्ट्सकडनं आज. आणि या न्यू नॉर्मलमध्ये प्रवेश करताना आपल्यामध्ये हे बदल कसे घडवूयात याविषयी आपण चर्चा करून ते आत्मसात करणार आहोत. जगण्याचे नवे तंत्र याविषयी आपण बोलतोत. या कट्ट्यामध्ये आज सहभागी होत आहेत ऑर्थोपेडिक सर्जन आणि ज्यांचं खूप मोठं सोशल कामही सायलेंटली चालू असतं, ते डॉक्टर भरत केळकर. ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्यांचे विशेषज्ञ डॉक्टर मनीष बापये आज आपल्याबरोबर या कट्ट्यामध्ये सहभागी होत आहेत. गुंजन कुलकर्णी, ज्या की एक सायकॉलॉजिस्ट आहेत, आणि तसंच आपल्याबरोबर एक आर्किटेक्टसुद्धा या नवीन पिढीच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा एक आर्किटेक्ट पण जॉईन होत आहेत की ज्या आहेत ओजस्वी सारडा. तर या सगळ्यांकडनं या नवीन जगण्यामध्ये, या नवीन तंत्रामध्ये काय आत्मसात करायचं आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर भरत केळकर. सध्या आपण सर्वजण कोरोनाच्या बातम्यांमुळे, कोरोनाचा विषाणू कसा पसरतो याविषयी अशा वेगवेगळ्या बातम्यांच्या मध्ये आपण गोंधळून गेलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण स्वतःची कशी काळजी घ्यायची, आपल्या बरोबरच्या लोकांची कशी काळजी घ्यायची, त्यांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना होऊ नये याची पण काय काळजी घ्यायची, याच्या काही बेसिक गोष्टी आपण आता बघणार आहोत. करोना हा एक विषाणू आहे, व्हायरस आहे, म्हणजे एक प्रोटीनचं पार्टिकल असतं आणि त्याच्यावरती लिपिड फॅट याचं एक आवरण असतं. ही माहिती पाहिजे. का बरं माहिती पाहिजे? याचा प्रसार कसा होतो? हा प्रसार हा कितीतरी पटीने असा वाढत जातो, म्हणजे एक पेशंट ताबडतोब काही दिवसांमध्ये हजारो पेशंटना, व्यक्तींना त्याची लागण होऊ शकते. ही लागण फार झपाट्याने होते. मग सगळ्यांच्या, बऱ्याच लोकांच्या मध्ये त्याच्याशी काळजी का आहे? कारण की बाकीच्या बऱ्याच आजारांच्या प्रमाणे याच्यावरती अजून काही लस निघालेली नाहीये, याच्यासाठी काही स्पेसिफिक औषध अजून काही निघालेलं नाहीये. मग तरी सुद्धा याच्यापासून आपण कसं वाचू शकतो?
एक म्हणजे एक लक्षात घ्या, या विषाणूचा जरी प्रादुर्भाव झाला तरी 85-90% लोक ही आपोआपच त्याच्यामधनं बरी होतात, पण त्यातले काही जर उरलेले जे असतात त्यांना ऍडमिट करावं लागतं, आणि त्यातल्या 2-4% लोकांना काही बऱ्याचदा आपल्याला पुढची खूप ट्रीटमेंट द्यावी लागते, आणि त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुद्धा द्यावा लागतो. मृत्यूचं प्रमाण सुद्धा 2-4% एवढं आहे तिथे. तेव्हा आता लक्षात घ्या, हा आता याचा प्रसार कसा होतो. हा प्रसार होतो हा शिंकेमुळे, खोकलेमुळे, हे जे काही आपले ड्रॉपलेट्स असे सगळे आपल्या आजूबाजूला पसरतात आणि ते एकमेकांच्या करून दुसरीकडे जात असतात आणि त्यांना सुद्धा या रोगाची लागण होऊ शकते. त्याच्यामुळे या साध्या गोष्टी आहेत की आपल्याला समजा काही शिंक आली, खोकला आला, तर समोर एकतर आपल्या रुमालाने झाकायचं, रुमाल असेल तर तो नंतर नियमितपणे धुवायला द्यायला पाहिजे तिथे, किंवा आपल्या ह्या काखेमध्ये या कोपरामध्ये आपल्याला खोकला किंवा शिंक करायचे. हे का बरं असं, कारण की कोपरा आणि ह्याच्यामध्ये आपण शक्यतो आपले हात लावत नाही, बोटं लावत नाही, की जी आपण आपल्या डोळ्याला, आपल्या नाकाला, आपल्या तोंडाला आपण हे लावतो. आणि म्हणून ह्या गोष्टी नेहमी सांगितल्या जातात की शिंकताना किंवा खोकताना किंवा कोपऱ्याच्या मध्ये करा, किंवा खोकताना समोर तिथे रुमाल घाला, रुमालाची स्वच्छता बाळगा. हे सगळं त्याच्यामुळेच असतं. त्याहीपेक्षा आणखी महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःचे हात साबणाने धुवा. साबण पहिल्यांदा धुवायचा, साबण 20-40 सेकंद आपल्याला या हाताचा उघडा जो भाग आहे तो संपूर्ण फेस करायचा, आणि फेस केल्यानंतर पाण्याने ते निचवून जायचं. असं हे कशासाठी आहे, साबण हे फॅट डिझॉल्व करतं, म्हणजे त्या जीवाणूंवरचं जे आवरण असतं त्याच्यावरती परिणाम करतं, आणि जे जीवाणू कुठल्या वेगळ्या कुठल्या एखाद्या कीटा अगदी कमी ह्याच्यावरती काही बसलेले असतील ते सुद्धा साफ केले जातात संपूर्ण. आणि त्यासाठी साबणाच्या पाण्याने, साबणाने आपले हात वगैरे, पाय वगैरे सगळे संपूर्ण, चेहरा सुद्धा संपूर्ण करणं धुणं आवश्यक आहे. हँड सॅनिटायझर, त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं, अल्कोहोल सुद्धा काय करतं की फॅट संपूर्ण विरघळून टाकतं, म्हणून ते हँड सॅनिटायझर त्याच्यामध्ये वापरला जातो. परंतु हँड सॅनिटायझर आपण तोंडाला वापरू शकतो का, आपल्या उघड्या हातापायांना सुद्धा किती वेळा वापरू शकतो, त्यासाठी साबणाचं वापर करणं, पाण्याचा वापर करणं, आणि 20-40 सेकंद आपण हात समजा धुतले व्यवस्थित, तर नक्कीच तुम्ही स्वतःला चांगलं प्रोटेक्शन देऊ शकता. मुद्दा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, म्हणजे एकमेकांपासून आपण किती दूर राहायचं. एक आपल्या श्वासाचं उश्वासामधनं खोकल्यानंतर अंदाजे 3 फुटांपर्यंत ड्रॉपलेट जात असतात, म्हणून कमीत कमी 3 फुटाचं अंतर पाहिजे. 3-6 फुटाचं असलं तर जास्त चांगलं त्या ठिकाणी. आणि त्यामुळे सुद्धा या सोशल डिस्टन्सिंगमुळे सुद्धा हे जे आहे विषाणू ते एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार नाही. हे सोशल डिस्टन्सिंग हे सगळीकडे ठेवा. आणि त्याच्यामुळे हे जे काय आता रांगा लावणं आहे हे खरंच चांगलं आहे. आपण आपल्याकडे आपल्या भारतामध्ये रांगेमध्ये राहणं पूर्वी काही नव्हतं, पण सुदैवाने ह्याच विषाणूंनी आपल्याला शिस्त लावलेली आहे की आता या रांगेमध्ये यायचं, सगळ्या वेळेस गर्दी करायची नाही, आणि एकमेकांशी आणि इव्हन मोठ्यांनी बोललं तरी सुद्धा हे ड्रॉपलेट्स जातात आणि दुसऱ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सौम्य आवाजात बोलणं हे महत्वाचं आहे. आता मास्क हा जो असतो हा मास्क आपला नाक आणि तोंड याला कव्हर केलं पाहिजे, नाक आणि तोंड याला कव्हर केलं पाहिजे. त्याच्यामुळे हे लावताना नाकाचं जे असतं ते नाकाला असंच पाहिजे आणि खालचंही इथपर्यंत पाहिजे आणि पाठीमागेही बरोबर असं पाहिजे राहत की ह्याच्यामध्ये सुद्धा आजपर्यंत काही कुठलाही विषाणू जाणार नाही. कुठलाही तुम्ही मास्क वापरा, हे जे हाय एंड जे मास्क आहेत ते डॉक्टरांसाठी राहू देत. जे डॉक्टर डायरेक्टली किंवा नर्सेस आहेत किंवा तिकडचे डायरेक्टली पेशंटच्या संपर्कात येणार आहेत त्यांच्यासाठी ते N95 वगैरे मास्क राहू द्यायचं. तुम्ही साधे मास्क असले तरी चालतील, मास्क नसले तर दुसऱ्या स्कार्फने किंवा दुपट्ट्याने तुम्ही तुमचा चेहरा नाक व्यवस्थित गुंडाळला
तरी सुद्धा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही स्वतःची व्यवस्थित काळजी घेतच आहात, आणखीन जाणीवपूर्वक अशी काळजी स्वतःची घ्या, तुमच्या कुटुंबाची घ्या. आणि सोशल डिस्टन्सिंग हे अतिशय महत्वाचं आहे, हे सुद्धा आपण याची ही शिस्त याच्या पुढेही पाळत राहू, याकडे आपण लक्ष देऊया. सध्या जे लॉकडाऊन आहे ते लॉकडाऊन हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यामुळेच आपल्या ह्या भारतासारख्या प्रचंड देशामध्ये हा आजार कंट्रोलमध्ये येणार आहे. कसं ते समजावून देतो तुम्हाला. याचा संपर्क झाल्यानंतर अतिशय प्रचंड वेगाने सगळीकडे हा पसरत असतो. पेशंट्स ऍडमिट करायला सुद्धा आपली कुठली सगळी हॉस्पिटल्स जरी वापरली, सगळे बेड जरी वापरले, ते अतिशय कमी पडतील. आपल्याकडे व्हेंटिलेटर्सही खूप कमी आहेत. सरकार त्याची व्यवस्था करेलही करेल, परंतु त्याचा जो ओव्हरफ्लो आहे तो आपल्या वैद्यकीय सेवेला अजिबात पेलणारा नाहीये. मृत्यूचे प्रमाण एकदम वाढेल. तुम्ही तुमच्या टीव्हीवरती बघतही असाल की वेगवेगळ्या युरोपातल्या देशांमध्ये शवपेटे फार खूप कमी पडतात. आपल्याकडे काय समजाच हा असं दुर्दैवानी हे खूप एक्सप्लोड झालं तर आपल्याकडे लाकडं मिळणार नाही जळायला. तर त्याच्यामुळे आपण आत्ता लॉकडाऊन अतिशय गंभीरपणे पाळणं आवश्यक आहे. मित्रांनो, ही सगळी काळजी आपण घेऊया आणि त्याच्यामधूनच आपला देश, आपण सर्वजण हे एकत्र येऊ आणि ह्या कोरोनाच्या या आजारापासून मुक्त होऊया. धन्यवाद. नमस्कार. सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या जागतिक महारोगाने सगळ्या आपल्या जीवनाची घडीच विस्कटून गेली. ज्या पद्धतीने आपण काम करतो, ज्या पद्धतीने एंटरटेनमेंट बघतो, मुलं ज्या पद्धतीने अभ्यास करतात, हे सर्व जीवनाचे पद्धत बदलून गेली. आणि या सगळ्याच एकच आता साधन आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि ते म्हणजे कम्प्युटर किंवा मोबाईल किंवा टी व्ही. मुलं ई स्कूलमध्ये कॉम्प्युटरवरती बसलेली असतात तासनतास. वर्क फ्रॉम होममध्ये ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मंडळींना तासनतास कॉम्प्युटरवर काम करायला लागतं. अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे डोळ्यावरती बऱ्याच प्रकारचा ताण येतो. आणि त्यामुळे आजकाल वाढलेले रुग्ण जे आम्हाला दिसतात या त्रासामुळे, डोळ्याच्या त्रासामुळे, त्याला आम्ही कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतो. तर कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे काय होतं? तर डोळ्यावरती ताण येणे, डोळ्याला टोचल्यासारखं वाटणे, डोळे लाल होणे, खूप खाजणे, मान किंवा डोकं दुखणे, हे अशा प्रकारचे त्रास या कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोममध्ये होतात. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? तर डोळ्यावरती ताण येण्याचं कारण थोडासा जर का चष्म्याचा नंबर असेल, जो सहसा आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला लागत नसेल, तरी आता मात्र तो चष्मा लावायला पाहिजे जर आपण कॉम्प्युटरवरती काम करत असू तर. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा कॉम्प्युटरवरती किंवा मोबाईलवर सतत बघत असतो तेव्हा डोळ्याच्या आतले जे स्नायू असतात ते सतत काम करतात आणि ते आपली नजर फोकस करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये या स्नायूंना विश्रांती देणं गरजेचं आहे. ते कसं करता येईल? तर आम्ही त्याला 20-20-20 रूल म्हणतो, ज्यामध्ये तुम्ही दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट लांब गोष्टीकडे बघा. एक तासभर काम झाल्यानंतर विश्रांती घ्या, एक 5 मिनिटं कॉम्प्युटरपासून लांब जा, लांब बघा. दुसरी एक पद्धत आपण वापरू शकतो, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही आजकाल स्क्रीन मिररिंग करता येते, त्यामुळे तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल याचं स्क्रीन मिररिंग टी व्हीवर करू शकता, ज्याच्याने अंतर वाढतं बघण्याचं आणि डोळ्यावरती येणारा ताण वाढतो. दुसरं कारण या सगळ्याचा त्रास होण्याचं म्हणजे जेव्हा आपण तासनतास एखाद्या स्क्रीनकडे बघतो तेव्हा डोळे उघडे राहतात, त्याची उघडझाप व्यवस्थित होत नाही. मग अशा केसमध्ये आपल्याला उघडझाप करणं गरजेचं आहे, ज्यासाठी तुम्ही ज्या वेळेला कॉम्प्युटरची एंटर किंवा स्पेस की दाबता त्यावेळेला डोळ्याची उघडझाप करण्याची सवय करा, सुरुवातीला त्याचा प्रयत्न करायला लागेल, पण त्यानंतर एकदा सवय झाली की आपोआप येईल, त्यामुळे डोळे उघडे राहत नाहीत सतत. जर एअर कंडिशन रूममध्ये बसत असाल तर AC डायरेक्ट तोंडावर येणार नाही, त्याचा झोत डायरेक्ट तोंडावर किंवा डोळ्यावर येणार नाही, हे बघा.
या दोन कारणांमुळे डोळ्याला कोरडेपणा येतो. या जर का आपण मी सांगितल्या की डोळ्याची वारंवार उघडझाप करणे आणि एअर कंडिशनरचा झोत लांब ठेवणे हे जर केलं तर डोळ्याचा कोरडेपणा कमी होतो आणि त्याचप्रमाणे डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्याच्यावरती उपचारही घेऊ शकता. या गोष्टी आपल्याला करायला हव्या. त्याचप्रमाणे जेव्हा शक्य असेल तेव्हा स्क्रीनपासून लांब राहा. त्यामुळे सुद्धा आता आपल्याला रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज म्हणजे फॉर प्रोफेशनल रिझन्स तर आहेच पण त्याचबरोबर रिक्रिएशनल कारणासाठी सुद्धा नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमवरतीच आपण आहोत. त्यामुळे त्याच्यामुळे डोळ्यावरती ताण येतोय. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा शक्यतो स्क्रीनपासून लांब राहा. अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कॉम्प्युटर वापरतो किंवा स्क्रीन वापरतो त्यावेळेला बसण्याची पोझिशन व्यवस्थित असायला पाहिजे. जर का मान वाकडी करून बसत असाल पाठीला पोक काढून बसत असाल तर त्याच्यामुळे मानेवरती ताण येतो आणि त्याच्यामुळे देखील डोकं दुखतं. अजून एक कारण म्हणजे काही लोकांना मायग्रेनचा त्रास असतो. सतत कॉम्प्युटरकडे बघितल्यानंतर स्क्रीनकडे बघितल्यानंतर रात्री जागरण झालं या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या वेळा योग्य राहत नाही त्यामुळे देखील मायग्रेनचा किंवा ज्याला मराठीत आपण अर्धशिशी म्हणतो तशा प्रकारचा त्रास होतो. यामध्ये आपली या कालावधीमध्ये आपली दिनचर्या जेवढी शक्य आहे तेवढी रेग्युलराइज करणं तेवढी ती नेहमी रोजच्या रोज त्याच पद्धतीने आपलं दिनक्रम आखणं आणि त्यावरती जर फारच त्रास होत असेल तर काही गोळ्या घेणं हे देखील उपयुक्त आहे. तर या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये आपण ही थोडीशी जर का काळजी घेतली डोळ्यांची जर का एक्स्ट्रा काळजी घेतली तर माझी खात्री आहे आपला जो पुढचा जो काही कालावधी असेल 2 महिने 3 महिने तो नक्कीच सोयीस्कर होईल आणि आपल्याला डोळ्याला त्याच्यापासून त्रास कमी जाणार. धन्यवाद. हाय, माय नेम इज ओजश्री सारडा. आय एम एन आर्किटेक्ट अँड आय रन माय ओन प्रॅक्टिस इन नासिक बाय द नेम ऑफ यू प्लस कलेक्टिव. टुडे आय वॉन्ट टू टॉक अबाउट हाऊ स्पेस as a concept is going to change post covid in an era that we call post covid now. I want to talk about space in three layers. One is space as in the built space, the built environment, the physical space around us. Second is our private space in public places, our privacy or our private space in public spaces. And thirdly, about our space in a relationship, in our personal relationships. So coming to the first one, the built space, I think lots has been spoken about it. There have been books and booklets and published about how the new workspace is going to be so different and how probably there's going to be a sanitation chamber at the entrance of every building, including your houses, or how probably the new briefs of new apartments are going to have servants' quarters as a part of it, or grocery stores as a part of it. And I think our briefs are going to change, our needs are going to change, and depending on that will definitely have a very clear impact on how the spaces are going to be built. I think one big change that's going to happen is everyone's going to try and have one is home offices and two it entertainment space or entertainment room inside the house, because now we want to go out as little as possible and start entertaining at home, or you know, things like that. Secondly, I want to talk about my private space in a public setting. Frankly, in a country like India, because of overpopulation, the way we are stuffed inside public transport, inside a train. If you've lived in Bombay or if you've traveled in a Bombay local, I don't think there is any concept of my private space in a public area that's even existent. But even the ways our movie theaters are made, where the chairs are so close to each other that you generally keep having your elbow fights and things like that. Of course, there is going to be a lot of apprehension of going out. I don't know how our system is going to cope with it, especially with the public transport. But if we do manage to do this, I think it's going to be a blessing in disguise for our country, wherein if we do manage to maintain social distancing within our public transport, within our buses or within our trains, I think we just have a lot to thank this pandemic for. Thirdly is a space in a relationship. I think I just want to begin with saying that how I remember tweeting in the first 30 days of lockdown saying I miss hugs, and I realized touch is such an important part of a relationship, and I'm just not saying on an intimate level. I'm saying this like
it could be a pat on your back or your arm when you're having a very difficult conversation with somebody. It could be a high five when you're sharing a joke, or when you just meet somebody, greet somebody socially with a peck on the cheek or a handshake and things like that. It's only when I was stopped from doing all of this is when I realized how often I did it and how much I missed, because the touch is a physical manifestation of love, care, warmth, even security to some extent that we sort of share with somebody else, be it in friendship, be it in relationship, be it with our parents or family. And that's going to have some physiological impact. But I feel evolution is the biggest proof that there is, that humans are extremely flexible and adaptable. I'm sure we'll find ways to cope with it. I'm sure it releases some endorphins, and I'm sure we'll find other ways of releasing the same endorphins by sharing a joke or reading a story together or by sharing our stories or, you know, by getting or doing more and more of activities that we truly, truly love and getting back to our hobbies. I really don't know how different, if all of this is really going to happen, will it happen in the way I'm seeing it's happening, or it may all just go back, or we just have a very small memory and it may all go back to the normal as we knew it before. I think whatever it is I think, but we definitely are going to enter into a world that's very different in this post-corona. And I hope when we look back, though however trying it is right now, I hope we look back at this year as probably the golden year that changed the way we, the humans inhabited the planet. And that's the eternal optimist in me talking, but I hope I win this time. Thank you. Namaskar, मी गुंजन कुलकर्णी. मी नाशिकमध्ये फॅमिली सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते. गेल्या 4 महिन्यामध्ये करोनाच्या या साथीमुळे आपल्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत. एक मोठा बदल झाला आहे तो माणसाच्या परस्पर संबंधांमध्ये, ह्युमन इंटरॅक्शन्समध्ये. काही गोष्टी पूर्वी आपण अगदी सहज करायचो, परिचितांना घरी बोलवणं, शेजाऱ्यांबरोबर पाककृतींची देवाणघेवाण करणं, मित्राच्या खांद्यावर सहज हात ठेवणं, हस्तांदोलन करणं, खूप दिवसांनी भेटल्यावर मैत्रिणीला मिठी मारणं, ह्या गोष्टी ज्या आपण सहज करायचो त्या बाबतीत आता आपण प्रचंड कॉन्शियस होतो आहोत. इनफॅक्ट उलटच होतं आहे की समोरच्या माणसाबद्दल आपल्या मनामध्ये संशयाचे विचार जास्त येत आहेत. ही व्यक्ती बाधित तर नसेल ना, कॅरियर तर नसेल ना, हे विचार येत आहेत. जवळच्या गल्लीमध्ये एखादा पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला हे कळल्यानंतर अरे बापरे आता हे घरापर्यंत येणार का, हा विचार मनात येतो आहे. शेजारच्यांचा मुलगा नुकताच परगावाहून आला हे कळल्यानंतर आता त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे, हा विचार पहिल्यांदा मनात येतो आहे. आणि ह्या सगळ्या विचारांचं आपल्या मनामध्ये दडपण येतं आहे. मुळातच आजूबाजूची ही जी परिस्थिती आहे, रोजची वाढती रुग्णसंख्या आहे, त्याच्या बातम्या आहेत, त्यामुळे भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे. आणि अशातच हे सगळ्या जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ही आपल्याला आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन पाळावी लागत आहेत, ह्याचं आपल्याला जास्त दडपण येतं आहे. माणूस मुळातच सोशली ओरिएंटेड, समाजाभिमुख आहे असं म्हणता येईल. तर त्यामुळे एकमेकांशी चांगले संबंध ठेवणं, परस्परांशी विश्वासाचं नातं निर्माण करणं, स्पर्शातून किंवा बोलण्यातून भावना व्यक्त करणं, काळजी व्यक्त करणं ही माणसाची मानसिक गरज आहे आणि माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे. तर अशामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याला पाटा देणाऱ्या आहेत, ही सगळी जी रिस्ट्रिक्शन्स आहेत ती त्या स्वभावाच्या विरुद्ध जाणारी आहेत, त्यामुळे त्याचं जास्त दडपण येतं आहे, अपराधी पण येतं आहे आणि असहाय्य असं फिलिंग येतं आहे. तर आता ही सगळी जी जीवनशैली आहे त्याच्याशी जुळवून घेताना, त्याच्याशी ती अंगीकारताना आपल्याला स्वतःला सतत बजावावं लागतं आहे की हे जे सगळं मी करते आहे ते मी माझ्या स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी करते आहे. हा जो सततचा स्वतःला सांगण्याचा जो प्रकार आहे, ज्याला सेल्फ टॉक म्हणता येऊ शकेल, हा आपल्याला सतत आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी वाजवावा लागतो आहे, स्वतःला रिमाइंड करावा लागतो आहे. एक छोटं उदाहरण शेअर करावं असं वाटतं. काही वर्षांपूर्वी लाईफ स्किल्स ट्रेनिंगचं एक वर्कशॉप घेतलं होतं, साधारण 5वी ते 7वीच्या मुलांबरोबर. तर एक 25-30 मुलांबरोबर एक ॲक्टिव्हिटी घ्यायची होती. सगळ्यांना एका खोलीमध्ये जमवलं होतं, मुलं आपापल्या जागी उभी होती आणि प्रत्येकाच्या पायाला एक मोठा फुगा बांधला होता. मुलांना सूचना दिली होती की ॲक्टिव्हिटी 5 मिनिटाची आहे आणि ती संपेपर्यंत प्रत्येकाने आपला फुगा न फुटू देता जपायचा आहे. ॲक्टिव्हिटी सुरू झाली, पहिल्या काही सेकंदातच मुलांनी एकमेकांशी झगडायला सुरुवात केली, एकमेकांच्या फुग्यांवर पाय देऊन ते फोडायला सुरुवात केली. पहिल्या 1-2-3 मिनिटांमध्ये जवळजवळ सगळ्या मुलांचे फुगे फुटले होते.
या ॲक्टिव्हिटीबद्दल मुलांशी नंतर चर्चा करताना त्यांना एक प्रश्न विचारला की आपला फुगा वाचवायचा आहे अशी सूचना होती, दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे हा त्यातला अर्थ तुम्ही का काढला असेल? आणि असंही त्यांना सांगितलं की जर पूर्ण ॲक्टिव्हिटी होईपर्यंत तुम्ही जिथे आहात तिथे उभे राहिले असतात तर प्रत्येकाचा फुगा वाचला असता. तर कुठेतरी थोड्याफार फरकाने आपल्याला स्वतःला हेच बजावायचे सातत्याने सध्या की मी जे ही रिस्ट्रिक्शन्स पाळते आहे तर ती मी माझ्यासाठी आणि माझा स्वतःचा फुगा वाचवण्यासाठी आणि पर्यायाने इतर सगळ्यांचे फुगे वाचवण्यासाठी, इतर माझं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि पर्यायाने इतर सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी करते आहे, हे सतत आपल्याला स्वतःला रिमाइंड करत राहावं लागणार आहे. त्याचबरोबर हेही सांगणं शक्य आहे की ही सगळी रिस्ट्रिक्शन्स पाळून ही सगळी काळजी घेऊनही मला इतरांना मदत करता येणं शक्य आहे, इतरांना दिलासा देता येणं शक्य आहे आणि इतरांबरोबर इतरांच्या बाबतीत पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवता येणं शक्य आहे, हे मी सतत स्वतःला सांगत राहणं, हा सेल्फ टॉक माझा डेव्हलप करणं आवश्यक आहे. आणि हा सेल्फ टॉक मला माझ्या रोजच्या आयुष्यासाठी, रोजच्या आयुष्याची जी उलघाल आहे त्यासाठी मला नक्की उपयोगी पडेल. अर्थात या साथीमुळे काही बाबतीत काही मानसिक आणि भावनिक अशा काही सिव्हिअर अस्वास्थ्याच्या परिस्थिती निर्माण होती आहे तर त्या बाबतीत मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणंच आवश्यक आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद. जसं आपण आत्ता ऐकलं खूप सारे बदल हे अपेक्षित आहेत. काही बदल आपण करायला लागलोत, जसं की हात धुणं आहे, मास्क वापरणं आहे, थोडं डिस्टन्स ठेवणं आहे, पण हे सगळं करतानासुद्धा आपल्या मानसिकतेवर त्याचा कुठेतरी तणाव पण येतो. मी असं नाही केलं तर असं होईल का, तसं होईल का, मी हे माझ्याकडनं चुकून राहिलं तर काय होईल, याविषयी आपण खूप विचार करताना आपल्याला पाहतो आहे. आणि जसे हे सगळे एक्सपर्ट्स सांगत आहेत, मग ती मानसिक स्थिती असो, ती आपली डोळ्यांची निगा असो, ती आपली हातांची निगा असो, आपल्या मनाला सुदृढ करणं असो, या सगळ्यामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. अगदी एवढंच काय तर आपल्या एकमेकांमधली स्पेस, आपल्या एकमेकांमधलं अंतर, हे जसं फिजिकल लांब राहिलं आहे तसं ते मानसिकरित्या जवळ कसं ठेवायचं आहे आणि हा विरोधाभास कसा सांभाळायचा आहे याविषयी पण आपण जाणून घेतलं. हे करणं अवघड असेल. आपण वेगळ्या पद्धतीने वागतोय, आपण वेगळ्या पद्धतीने लोकांशी इंटरॅक्ट करतोय, कुठेतरी स्वतःलाही प्रश्न विचारतोय की अरे मी असं कसं वागू शकलो, पण मग स्वतःला हे सांगतोय की परिस्थिती आहे आणि त्यामुळे मी असं वागलो. तर हे सगळं करताना मात्र हे अपरिहार्य आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. जितकं नॉर्मलला येता येईल तितकं नॉर्मलला यावं लागेल, फक्त हे नॉर्मल नवीन आहे, ते न्यू आहे, हे भान मात्र आपल्याला विसरायला नको. आणि हे नवीन तंत्र जितकं आपण आत्मसात करू, जितकं आपण ते आपल्या सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब करू, ते आपल्या मानसिकतेत ॲब्झॉर्ब करू, आपल्या दैनंदिन जीवनात त्याच्या सवयींमध्ये, हॅबिट्समध्ये त्याचं रूपांतर करू, तितकं आपलं जगणं हे आपल्याला जास्त सोयीस्कर होऊ शकेल, नॉर्मल होऊ शकेल. सो वेलकम टू द न्यू नॉर्मल. या जवी नवीन जगण्याच्या तंत्राबरोबर आपणही नवीन तंत्र शिकूयात, बदलूयात आणि आपलं आयुष्य जितकं सहज सोपं आणि पीसफुल असेल तितकं ते जगायला शिकूया. सगळेजण तुम्ही या कट्ट्यात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद.